कारल्याच्या एकविरा देवीच्या मंदिरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दर्शनावेळी कोरोना निर्बंधाचे 3-13 झाल्याचे पाहायला मिळाले. मंदिर परिसर आणि दर्शन रांगेत झालेली भाविकांची गर्दी पाहता तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर देणार नाही ना असा प्रश्न पडला. या गर्दीमुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. शासनाच्या सर्व निर्बंधांना हरताळ फासलेला पाहायला मिळाला. कार्यालयातील गर्दीला भाविक जितके जबाबदार आहेत तितकंच देवस्थान, पोलीस आणि प्रशासनही जबाबदार असल्याचं पाहायला मिळालं. कोरोनानं भारतात शिरकाव केल्यापासून मंदिरांची दारं भाविकांसाठी बंद झाली. त्यामुळे कार्लागडावरील आई एकविरा देवीची गेल्या वर्षीची नवरात्र बंद दाराआडच साजरी झाली. भाविकांना आपापल्या घरातूनच देवीला साकडं घालावं लागलं. यंदाही तीच वेळ भाविकांवर येईल अशीच काहीशी परिस्थिती उद्भवलेली होती. जनतेनं नियमांचं पालन केलं आणि कोरोना आटोक्यात येत असल्याचं सकारात्मक चित्र निर्माण झालं. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं मंदिरं खुली करण्याचा धाडसी निर्णय घेतला. घटस्थापनेचा मुहूर्त साधला आणि 7 ऑक्टोबरला भाविकांना मंदिरात प्रवेश मिळाला. भाविकांच्या भावनांचा आदर ठाकरे सरकारने दाखला, मात्र आता भाविक नियमांचा अनादर करताना दिसून येत आहेत. आजच्या कार्ला आणि मंदिर परिसरातील दृश्य हे अधोरेखित करत आहे. याला भाविकांसह देवस्थान प्रशासन आणि पोलीसही जबाबदार ठरलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.